स्वातंत्र्यवीर सावरकरांना लवकरच भारतरत्न, शिफारसीची गरज नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीनं पुन्हा जोर धरलाय. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस कुणी केली आहे का अशी विचारणा शेट्टींनी केली तेव्हा केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी कुणाच्याही औपचारिक शिफारसीची गरज नाही. हा पुरस्कार देण्याबाबत केंद्र सरकार वेळच्या वेळी निर्णय घेत असतं अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीनं राय यांनी दिली. उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचं आश्वासन भाजपनं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. पक्ष में है अगर सावरकर जी का योगदान जो देश की आजादी के लिए जो है उसके लिए मुझे लगता है कि उनको भारतरत्न देने में कोई दिक्कत नहीं है. या देशासाठी या नररत्नांचं योगदान कुणालाही विसरता येणार नाही एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओढीला 110 वर्ष. सावरकरांच्या ओढीनं हादरलं ब्रिटिश साम्राज्य. ब्रिटिश साम्राज्याला धक्का देणारी ओढी. स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नायक, विनायक दामोदर सावरकर 3 वर्ष इंग्रजांच्या भूमीत होते पण त्यांच्या मनानं मायभूक कधीच सोडली नव्हती. लंडनमध्ये मदनलाल धिंगरानं कर्झन वायलीला गोळ्या घातल्या. लंडनच्या रस्त्यांवर भारतीय युवकानं एका इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारल्यानं सारी ब्रिटिश राजवट हादरली. मदनलाल धिंगराच्या पाठीशी सावरकर खंबीरपणे उभे होते. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागला पण पुरावाच मिळेना. लंडनच्या भूमीत क्रांतीच्या ठिणग्या उडत असताना इकडं भारतातही ब्रिटिश सरकारविरोधी बंडाची निशाणं आणखी जोरात फडकू लागली होती. नाशिकच्या कटात सावरकरांचे अनेक बालमित्र पकडले गेले. त्यांचे वडील बंधू गणेश सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. लहान भाऊ नारायणराव सावरकर यांनाही सरकारनं पकडलं होतं. या सगळ्याच्या मुळाशी विनायक सावरकर आहेत अशा बातम्या इंग्रजांकडे असल्यानं त्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष होतं. अखेर तात्याराव सावरकरांना जुलै महिन्यात सरकारविरोधी कारवायांसाठी अटक झाली. तात्याराव सावरकर पॅरिसहून लंडनमध्ये दाखल झाले आणि लगेच त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. वारंवार अर्ज विनंत्या करूनही खटला भारतातच चालवण्याचा निर्णय ब्रिटिश न्यायाधीशांनी दिला. प्राप्त परिस्थितीतून संधी शोधण्याचा गुण सावरकरांच्या अंगी होताच त्यामुळं आता पुढच्या काही दिवसात भारतात जाताना पोलिसांच्या तावडीतून निसटण्याची योजना तयार झाली होती. सावरकरांना लंडनच्या कारागृहातून पळून नेण्याचे 1-2 प्रयत्न झाले पण ते फार यशस्वी झाले नाहीत. कदाचित ह्याच प्रयत्नांची कुणकुण लागल्यामुळंच त्यांच्या हिंदुस्थानात प्रयाणाचा मार्ग आणि वेळ याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. सावरकरांना बोटीवरूनही पळवण्याचा प्रयत्न होऊ शकेल याची पूर्ण कल्पना होती. वास्तविक नेहमीचा हिंदुस्थानात यायचा मार्ग होता इंग्लिश खाडीतून फ्रान्स मार्गे. पण इतका स्फोटक दारुगोळा जहाजावर असताना कुठल्याही परदेशी किनाऱ्याला न लागता भारताचा किनारा गाठण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांसोबत आणि कडेकोट बंदोबस्तात प्रवास सुरू झाला. बोटीत बिघाड झाला आणि बोट फ्रेंच बंदर मार्सेलिसच्या किनाऱ्याकडे वळवण्यात आली. मार्सेलिसच्या बंदराजवळ बोट उभी असताना बोटीवरचा बंदोबस्त अजूनच कडक करण्यात आला. दिनांक 8 जुलै 1910. जहाजावर रात्रीपासून प्रस्थानाचे वेध लागले होते. बोट तयारीत होती, पहाट होत होती, त्याचवेळी सावरकरांनी तिथून पळून जाण्याची योजना आखली.
बोटीवरच्या कैद्यांसाठीच खास बांधवलेल्या संडासाची रचना विचित्र. अरुंद जागा, विलायती शौचकूप आणि अर्ध दार, तेही काचेच. आणि दाराच्या बाहेर तीन अधिकारी सतत पहारा देत उभे. तात्यारावांनी दार लावलं. क्षण दोन क्षण गेले असतील नसतील तोच विचार झाला. नो ऑर नेव्हर असे अस्पष्ट शब्द उच्चारले. लंडनहून निघताना ब्रिटिश पोशाख अंगावर होताच त्यातला ओव्हरकोट त्या दारावर टाकला. आता थोडा अवधी मिळणार होता. गोल आकाराच्या हवेसाठी केलेल्या खिडक्या पोर्टहोल असतात. व्यास अवघात 1.5-2 फूट. कमरेचं वस्त्र ठेवून तात्याराव एका झेपेत पोर्टहोलला लोंबकळू लागले. अर्धे बाहेरही गेले पण तेवढ्यात बाहेरच्या एका अधिकाऱ्याला चाहूल लागली. तिघांनी मिळून काचेचं दार लाथ मारून तोडलं. पण तात्याराव निसटले. उडी आधीच मारली होती. समोर फ्रान्सचा किनारा होता. इकडं जहाजावर एकच गोंधळ. गोळ्या सुटू लागल्या. आरडाओरडा, शिव्या यांचा कल्लोळ उडाला. मात्र सावरकर या सगळ्याच्या अपेक्षेतच होते. गोळीबारानं न डगमगता ते वेगानं सरसर अंतर कापू लागले. गोळ्या चुकवण्यासाठी पाण्याखालून पोहत झपाट्यानं किनाऱ्याकडे निघाले. बोटीवरच्या छोट्या ओढ्या पाण्यातच होत्या. पटापट उड्या पडल्या, बंदुका रोखल्या. तात्याराव तटापर्यंत आले. उंच भिंत चढू लागले. तात्याराव ती भिंत चढून धक्क्यावरच्या रस्त्यावर आले. सावरकरांना फ्रेंच पोलिसांनी पकडलं. त्यांना ब्रिटिशांच्या हवाली केलं. ब्रिटिश त्यांना घेऊन 22 जुलैच्या सुमाराला भारतात आले. इथं आल्यावर त्यांना 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली हा इतिहास आहे. वीराची ओळख त्याच्या गाजवलेल्या पराक्रमांमुळेच होत असते. विनायक दामोदर सावरकरांनी आयुष्यभर परकीय शक्तींच्या विरोधात क्रांतीचं स्फुल्लिंग पेटतं ठेवलं. त्याची साक्ष देणारी ही ऐतिहासिक उडी. आज या उडीची 110 वर्ष पूर्ण झालेली असली तरी आठवणी तितक्याच प्रेरणादायी आहेत. निनाद झारे, झी मीडिया, मुंबई. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळालं पाहिजे याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून शिफारस तर आम्ही केलीच आहे. त्याचा देखील पाठपुरावा करू. भाजपानं जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रीयवादाला तोंड फुटलंय. यावर विरोधकांकडून टीका झाल्यानंतर आता भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या वादात उतरलेत. स्वातंत्र्यवीर सावरकर नसते तर 1857चा उठाव हा स्वातंत्र्य संग्राम म्हणून गणला गेला नसता असं शाह वाराणसीतल्या सभेत म्हणाले. वीर सावरकर न होते तो सन 57 की क्रांती भी इतिहास न बन. उसको भी हम अंग्रेजों की दृष्टि से ही देख. वीर सावरकर ने ही सन 57 की क्रांति को पहला स्वतंत्र संग्राम का नाम देने का काम किया. आज भी वरना हमारे बच्चे उसको विप्लव के नाम से जानते होते. और अब समय आया है हमारे देश के इतिहासकारों को एक नए दृष्टिकोण के साथ इतिहास को लिखने का. तर काँग्रेसचा सावरकरांना विरोध नाही, त्यांच्या विचारसरणीला आहे असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांनी स्पष्ट केलंय. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी सावरकरांच्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं होतं. याचा दाखलाही यावेळी मनमोहन सिंगांनी दिलाय. तर काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपावरती निशाणा साधलाय. In favor of the Hindutva ideology that Savarkarji patronized and stood for. काँग्रेसला फक्त स्वतःच्या कुटुंबियांपुरतच भारतरत्न मर्यादित ठेवायचं असल्याचा पलटवार भाजपानं यावर केलाय. वीर सावरकर राष्ट्रभक्त नहीं थे क्या? इन राष्ट्रभक्तों को भारत रत्न निश्चित मिलना चाहिए. काँग्रेस पार्टी सिर्फ अपने परिवार में भारत रत्न समेटना चाहती है. सावरकरांना विरोध म्हणजे हिंदुत्ववाद्यांना विरोध अशी काँग्रेस, डावे आणि त्यांच्या मित्रपक्षांची भूमिका आहे. भाजपाचं सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक बाबी बदलतात.
त्यात आता नव्यानं इतिहास लिहिण्याची वेळ आल्याचं सुतोवाच अमित शाह यांनी केलंय. त्यामुळे सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा केवळ जाहीरनाम्यात राहतो की प्रत्यक्षात येतो हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. इंदिरा गांधी यांचं हे पत्र, दिनांक 20 मे 1980. इंदिरा गांधी लिहितात, वीर सावरकर यांनी ब्रिटिश सत्तेचा धैर्यपूर्ण विरोध करून भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. भारत मातेच्या या थोर सुपुत्राच्या जन्मशताब्दी सोहळ्याला मी शुभेच्छा देते. आता हे टपाल तिकीट पहा. काँग्रेस सरकारच्या काळात 28 मे 1970 रोजी हे टपाल तिकीट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ प्रसिद्ध झालं. टपाल तिकीट जारी होणं हा सामान्यांचा मोठा नागरी सन्मान. आणि आता हे भाषण ऐका. बोलणारी व्यक्ती आहे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार. संपूर्ण या भूमीच्यावर निष्ठा ठेवणारा जो कोणी भारतप्रेमी असेल तो खऱ्या अर्थाचा हिंदुत्ववादी आहे, अशा प्रकारची एक नवीन व्याख्या त्या काळामध्ये स्वातंत्र्यवीरांनी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेली. एका बाजूने ते थोर स्वातंत्र्य सेनानी होते आणि दुसऱ्या बाजूने समाज परिवर्तनाचा विचार हा प्रत्यक्षपणाने कृतीमध्ये आणण्यासाठी मोलाची कामगिरी त्यांनी केलेली. शरद पवार मुंबईत सावरकर स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. इतिहासाचे हे सगळे संदर्भ आता यासाठी आठवलेत कारण सावरकरांना काल महान मानणाऱ्या काँग्रेस पक्षाला आज ते लहान वाटू लागले आहेत. राजस्थानातल्या गेहलोत सरकारनं सावरकर यांच्या नावापुढची वीर ही उपाधी काढून टाकली आहे. सावरकरांच्या योगदानाची महती सांगणारा धडा 10वीच्या समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमातून वगळला आहे. इतकं कमी की काय, सावरकर यांनी तुरुंगातील छळाला कंटाळून इंग्रज सरकारकडे 4 वेळा माफीनामा पाठवला, ज्यामुळे 1921 साली सावरकरांना 5 वर्ष सक्रिय राजकारणातून दूर राहण्याच्या अटीवर मुक्त करण्यात आलं. तसं करताना गेहलोत यांना इंदिरा गांधी सावरकर यांच्या बाबत काय म्हणाल्या होत्या याचा विसर पडलाय. कारण आताची काँग्रेस राहुल गांधी यांची आहे. राहुल यांचा सावरकर विरोध लपून राहिलेला नाही. सावरकरांनी महात्मा गांधींची हत्या केली अशी थेट भूमिका घेतल्याबद्दल राहुल गांधी कोर्ट खटला झेलताय. इतकं होत असताना काँग्रेसचा सावरकर विरोध हा मुस्लिम अनुनयासाठी तर नाही ना, असा प्रश्न पडावा. इंदिरा गांधी खुद मानती थी कि सावरकर बड़े वीर थे, अभी ये गहलोत इनसे कहा पंडित बन गए कि जो इंदिरा गांधी की बात भी नहीं मानते. 1920 का रिपोर्ट है कि सावरकर इज वेरी डेंजरस, ही शुड नॉट बी रिलीव्ड. इनके सीक्रेट सर्विस रिपोर्ट है ब्रिटिश सरकार के, जो आज पूरे अवेलेबल है. और रीजनल कैडॉक खुद मानते थे कि सावरकर सबसे डेंजरस रिवॉल्यूशनरी है. तो जब ब्रिटिश उनके बारे में ये सीक्रेट सर्विस रिपोर्ट्स में बोल रही है ये सब, तो कांग्रेस ये झूठ क्यों बोल रही है बार बार. खरं तर कौल दत्तात्रय असं गोत्र राजकारणासाठी धारण केलेल्या जानवेधारी राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाला मतांसाठी सावरकर यांची प्रतिमा मलिन करायची आहे असंच दिसतंय. राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेशी सोयीस्कर बांधिलकी जितकी घातक तितकीच सोयीस्कर वैरभावना सुद्धा. भारताच्या स्वातंत्र्यानंतर या दोन्ही गोष्टी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नशिबी सर्वाधिक आल्या हे इथल्या मतांच्या राजकारणाचं फलित. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलाहट, सागरा प्राण तड़मड़ला, तलमलाती हुई आत्मा, सावरकर माने तितीक्षा, सावरकर माने तीखापन, सावरकर मणजे तिखट, मगर सावरकर जी का कवि ऊंची से ऊंची उड़ान भरता था. सावरकर में ऊंचाई भी थी और गहराई भी थी, मगर उन्होंने यथार्थ की धरती से कभी नाता नहीं तोड़ा. पता नहीं सागर सागर और सावरकर का क्या संबंध था.
गोदावरी ने भी सागर को सावरकर जी को प्रभावित किया। वो जिस तरह से जहाज से सागर में कूद पड़े, स्वतंत्रता के लिए छलांग लगा दी, उत्ताल सागर की तरंगें, अनंत सागर, अपार जलराशि, कहां किनारा है, कौन सा ठिकाना मिलेगा, इसका भरोसा नहीं। मगर अंतकरण में एक संकल्प, मैं पराधीनता स्वीकार नहीं करूंगा।